कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. शिवजन्मोत्सव धर्मीय सार्वजनिक विवाह सोहळ्यात पहिल्याच वर्षी 30 जोडपी झाली विवाहबद्ध. श्री साईबाबांची पवित्र जन्मभूमी पाथरी या ठिकाणी सबका मालिक एक या तत्वानुसार व धर्मनिरपेक्ष जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्मीय सार्वजनिक विवाह लावून देऊन केली साजरी. ओमकार सेवाभावी संस्था पाथरी व पुणे येथील सहधर्मदायी आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यास आलेल्या मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एक झंझावती हे शिवव्याख्यान विठ्ठल भुसारे यांनी केल्यानंतर विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. प्रथम हिंदू धर्म पद्धतीने 21 त्यामध्ये एक अंतरधर्मीय दिव्यांगांचे, नंतर बौद्ध धर्म पद्धतीने 2 व मुस्लिम धर्मानुसार 7 असे 30 जोडपे विवाहबद्ध झाले. आयोजकांनी मणिमंगळसूत्र संसार उपयोगी वस्तू दिल्या. हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सार्वजनिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्यामुळे सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विवाह सोहळा पाथरी मानवत नॅशनल हायवे 61 वरील कृषी महाविद्यालय समोर पार पडला. सार्वजनिक विवाह सोहळ्याचं पाथरी परिसरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या विवाह सोहळ्यामध्ये टोटल 30 जोडप्यांना सहभाग घेतला. यामध्ये 22 हिंदू धर्मीय, 2 बौद्ध धर्मीय आणि 6 मुस्लिम धर्मीय विवाह या ठिकाणी पार पडलेले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये ओंकार सेवाभावी संस्था पाथरी आणि सहधर्मादाय आयुक्त पुणे यांचा संयुक्त विद्यमाने हा विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील जवळपास 7 ते 8 हजार लोकांना सहभाग घेतला आणि अतिशय पूर्ण परिसराला मी अगोदर अभिनंदन देतो की अतिशय चांगली पहल या परिसरामध्ये सर्वांच्या सहभागाने या परिसरामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आम्ही दरवर्षी या 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती दिवशी या विवाह सोहळ्याचं आयोजन या परिसरामध्ये करू. पुढील वर्षी आमचं टार्गेट 100 आसपास विवाह करण्याचं राहील. सार्वजनिक विवाह सोहळा ही आजची काळाची गरज आहे, कारण बहुतेक वेळा आपण पाहतो की शेतकरी जेव्हा पहिल्या वेळा कर्ज घेतात तर तो मुलीच्या लग्नासाठीच घेतात. तर लग्नावरील अवांतर खर्च टाळून 0 बजेटमध्ये लग्न करण्याचा हा मार्ग आहे. यामध्ये आम्ही मुलीला मंगळसूत्र, संसार उपयोगी वस्तू, नवरदेव नवरीचे कपडे आणि मधूर आणि वरपक्षाकडनं जे काही मंडळी येते त्यांची जेवणाची व्यवस्थाही या ठिकाणी मोफत करण्यात आली. थोडक्यात म्हणजे 0 बजेटमध्ये लग्न करण्याचा हा मार्ग आहे. आपल्या परिसरामध्ये बहुतेक वेळा जी पालक मंडळी आहे मुलीच्या लग्नासाठी परेशान असते. मुलीचं लग्न म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासूनच मुलीला बोज मानलं जातं. तर इथून पुढं आम्ही ओंकार सेवाभावी संस्था पाथरी सर्वांना आश्वस्त करतो की जे काही मुलींचे लग्न आहेत त्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग राहील. पुढील वर्षी 100 आसपास किंवा 100 जास्त लग्नामध्ये आम्ही पूर्ण त्या लग्नाचं नियोजन, पूर्ण जो काही खर्च आहे संस्था आणि आयुक्त हे दोघं मिळून उचलतील. आणि सर्वांना, परिसरातील मंडळींना खूप खूप शुभेच्छा की तुम्ही एक चांगली पहल केलेली आहे. यामुळे शेतकऱ्याचा अवांतर जो खर्च आहे त्याला कुठेतरी आळा मिळणार. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बारहाते, पाथरी, परभणी.